आता एक बातमी येते आहे अहमदनगर मधून। अहमदनगर जिल्ह्यात युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झालाय। स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर आज दुपारच्या सुमारास अहमदनगर मधील MIDC येथे भळगट कॅन्टीन परिसरात काही इसमांनी गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। यात गलांडे जखमी झाले, त्यांच्या डोक्याला आणि हाताला इजा झाली आहे। तर सावेडी येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।